सविस्तर शिर्डी येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावे या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच बीजेपीच्या वतीने सायाव संस्थांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सायाव संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी हे निवेदन स्वीकारले आहे. त्याचबरोबर लेखी स्वरूपात आश्वासन देखील दिले आहे. यावेळी अखिल भारतीय संघटनेचे विद्यार्थी तसेच सायाव संस्थांचे विश्वस्त सचिन तांबे, शिर्डी नगर पंचायतच्या सेनेच्या नगरसेविका अनिता जगताप व बीजेपीच्या वंदना गोंदकर, अंजली गोंदकर, मनीषा गोंदकर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे संस्थान प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे. त्या निवेदनाचा प्रशासनाच्या वतीने मी स्वीकार केलेला आहे. शिर्डी येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करावं यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सातत्याने गेल्या 3 ते 4 वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे. परंतु काही तांत्रिक बाबींमुळं अद्यापपर्यंत शिर्डी येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू होऊ शकलेलं नाही. माननीय व्यवस्थापन समितीने यासंदर्भात वेळोवेळी निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार राहता तालुक्याचा गृह आराखड्यामध्ये समावेश करण्यासंदर्भात विद्यापीठाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून दिनांक 1 ऑक्टोबर 2017 ते 31 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये गृह आराखड्यानुसार ऑनलाईन अर्ज वरिष्ठ महाविद्यालयासाठी सादर करण्यासंदर्भात कार्यवाही संस्थान प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. आज रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने साईबाबा संस्थांच्या एओ मॅडम अग्रवाल यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो, परंतु त्या इथं उपस्थित नव्हत्या. ते निवेदन आम्ही साईबाबा संस्थांचे उपकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर साहेब यांना निवेदन दिलेले आहे, जे सिनियर महाविद्यालय शिर्डीमध्ये उभं करावं या निवेदन आम्ही दिलेलं आहे. हे गेल्या 3 ते 4 वर्षापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिनियर महाविद्यालयाची मागणी करत आहे, परंतु साईबाबा संस्थान कुठल्याही प्रकारे त्याचा गोष्टीचा फॉलोअप घेत नाहीये. वेळोवेळी आम्ही या ठिकाणी साईबाबा संस्थांविरोधात आंदोलन असेल, निवेदन असेल, छात्रशक्ती रॅली असेल, अनेक प्रकारे आम्ही जो 3 ते 4 वर्षापासून आमचे निवेदन आंदोलन हे चालू आहे, परंतु आम्ही आज जे निवेदन दिलेलं आहे साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले, त्यांना आम्ही आज या ठिकाणी असं त्यांची कोणी लेखी घेतलेली का येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी जे प्रशासकीय ज्या त्यांची जी प्रशासकीय ज्या त्यांना जे प्रस्ताव असेल जे सायबर संस्थान कमी पडते, कोणत्या गोष्टीसाठी सायबर संस्थान कमी पडते, शासन स्तरावर जे प्रस्ताव असेल त्यांनी लवकरात लवकर ते पाठवावे व लवकरात लवकर सिडीमध्ये सिनियर महाविद्यालय या ठिकाणी उभारावे. परंतु सायबर संस्थान या ठिकाणी कमी पडते. जर या ठिकाणी सायबर संस्थांनी येत्या 2-3 महिन्यामध्ये ज्या गोष्टीचा फॉलोअप नाही घेतला तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डी ग्रामस्थ या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात आंदोलन करील व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही सायबर संस्थांची असेल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने सायबर संस्थांना लवकरात लवकर सिनियर कॉलेज चालू व्हावं यासाठी निवेदन दिलेलं आहे. याआधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लढा दिलेला आहे. याआधी 8 ते 9 निवेदनं देऊनही सायबर संस्थांनी काही कारवाई केलेली नाहीये. आजही आम्ही निवेदन दिलं, या पुढच्या बैठकीत जर सिनियर कॉलेजचा विषय नाही घेतला तर तीव्र प्रकारचं आंदोलन येत्या 15 दिवसांमध्ये आम्ही करू आणि लवकरात लवकर शिर्डीमध्ये सिनियर कॉलेज चालू. साईबाबा संस्थान आहेर साहेबांकडे अखिल विद्यार्थी संघटना आणि आम्ही सर्व नगरसेवक आज सिनियर कॉलेजचं निवेदन घेऊन आलेलो आहे. 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस विश्वस्त मंडळ आलं, कमिटी आली, त्यावेळेस 6 महिन्यापूर्वी पहिल्याच विषयामध्ये पहिल्याच मीटिंगला तो विषय मांडला होता की आपल्या माझ्या शिर्डी शहरामध्ये सिनियर कॉलेज व्हावं, इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं, मेडिकल कॉलेज व्हावं, हा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडून नाहीच तसाच ठेवलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा केलेला नाही. वाईट वाटतं. माझ्या इथं जे विश्वस्त मंडळामध्ये बसलेले जे माझे बंधू आहेत त्या बंधूंना या निमित्ताने विनंती करू इच्छिते. आपण बाबाच्या पवित्र भूमीमध्ये राहतो, पवित्र भूमीमध्ये बाबांनी इतकं मोठं मानाचं स्थान दिलेलं आहे, त्या स्थानाचा वापर चांगला करा. आणि हे सिनियर कॉलेज हे माझ्या मुलीसाठी नाही, माझ्या पंचक्रोशीतल्या ज्या मुली आहे त्या माझ्याच आहे, यांच्यासाठी या मुलामुलींसाठी मला कॉलेज झालं पाहिजे. आम्हाला सर्वांना ही कळकळीची विनंती आहे. फक्त कागदावर पाठपुरावा आहे, अजून तो पाठपुरावा वरती गेलेला नाही. राज्य शासनामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आहे, केंद्र केंद्रामध्ये आपलं सत्ता आहे. मग राजकीय दबावाला मला तर वाटतं राजकीय दबावाला आड येतं ते. पण सर्व माझ्या ग्रामस्थांना विनंती या निमित्ताने आज जरी निवेदन दिले फक्त निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही.
तुम्ही सर्वांनी आपल्या मुलींसाठी सगळ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवा, कुणीही राजकीय दबावाला बळी पडू नका. आपल्या विद्यार्थिनी ज्या आपल्या मुली आहे त्या 10वी आणि 12वी नंतर आपले पालक लग्न लावून देतात ते, कारण त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात गंभीर झालेला आहे. हा गंभीर प्रश्न झालेला आहे म्हणून आपल्या मुलीसाठी माझ्या बाबांच्या दरबारामध्ये सिनियर कॉलेज व्हायचं आहे आणि ते झालंच पाहिजे. या निमित्ताने जे माझ्या ज्या चॅनलच्या SPS चॅनलच्या माध्यमातून मला तुम्ही बघत असाल, पण सर्व माझ्या ग्रामस्थांना माता भगिनींना सर्वांना विनंती, आता मी निवेदन दिलंय, जर ह्या निवेदनाचा जर त्यांनी फॉलोअप घेतला नाही तर मी माझ्या सर्व गावाला घेऊन या संस्थांमध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहे. तर 15 दिवसापूर्वी मी आयस मॅडमला भेटून गेले रुबलताईंना का माझ्या शिर्डीत कॉलेज झालं पाहिजे. तर आज विद्यार्थी परिषदेचा पूर्ण वर्ग आमच्या बरोबर आहे आणि त्यांची कळकळीचे प्रयत्न, त्यांचे खूप कळकळीचे प्रयत्न कॉलेज होण्यासाठी चालू आहेत हे गेल्या 4 वर्षापासून. आणि निवडणूक झाल्यानंतर मला पण खूप वाटलं महिलांसाठी आपण काहीतरी करावं आणि इथल्या महिला बाहेर जाऊन शिक्षण घेतात, खूप काही गोष्टींना सामोर जावं लागतं महिलांना. आपले नगराध्यक्ष होऊन गेले 12.5 वर्ष, आपल्या गावात खासदार होऊन गेले, आपली विधानसभा निवडणूक होती 25 वर्ष गेले, एका मंत्र्याच्या हातात विधानसभा आहे, आमदार निधीतून कोणते कामं होत्या हे सर्वसामान्य जनतेला माहिती पाहिजे. आणि शिर्डी गावात स्वतः साईबाबा संस्थान खूप ठिकाणी निधी देते, 500 कोटी 600 कोटी 1000 कोटी निधी इथून बाहेर जातो, शिर्डी संस्थांकडून बँचेस वाटले जातात, कोटी-कोटीचे बँचेस बाहेर दिले जातात. मग शिर्डीसाठी का कॉलेज होऊ शकत नाही हे आम्हाला विचारायचंय सत्ताधारी गटाला. आणि पूर्ण नाश शिर्डीचा या सत्ताधारी लोकांनी केला आहे. फक्त खुर्ची घेण्यासाठी लोणीचे पाय चाटता सत्ताधारी, खुर्ची घेता बसून घेता जागेवर, तर फक्त खुर्चीची भिका मागू नका, तर फक्त महिला आणि मुलांसाठी काहीतरी करा जे करून युवा पिढीला रोजगार भेटेल आणि महिला चांगल्या जागरूक होऊन त्यांची पुढची पिढी चांगल्या प्रकारे चालेल याचे सगळ्यांनी पाठपुरावा घ्या. आणि इथं कॉलेज होणं खूप महत्वाचं आहे. आता मी स्वतः सुद्धा आणि माझ्या बरोबर अनिताताई, मनीषताई पण आहेत, अंजलीताई आहेत, आम्ही स्वतः निवेदन दिलेलं आहे. त्या दिवशी मी रुबलताईंना डॉक्टर फडके आलेले होते, राजेंद्र फडके बेटी बचाव अभियानचे अध्यक्ष, त्यांना सुद्धा घेऊन मी रुबलताईंकडे गेले होते का मला महिलांसाठी कॉलेज पाहिजेच हे सांगण्यासाठी. आणि परत मी 8 दिवसांनी भेटणार आहे त्यांना, तर हे कॉलेज होणं खूप गरज आहे आणि याच्यात सहभाग घेणं पूर्ण शिर्डीकरांची जबाबदारी आहे. प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणे सह सुचिता कुलकर्णी, SBS शिर्डी. पत्रकारांच्या मध्यस्थी